बातमी ते यवतमाळ मधून यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी बाजी मारली आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुमित बाजोरिया यांचा पराभव केलाय. यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली होती. महाविकास आघाडीच्या विजयानं यवतमाळ विधान परिषद आपल्याकडे राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. यवतमाळ विधान परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. यवतमाळ विधान परिषदेवर शिवसेनेचे तानाजी सावंत हे या आधी निवडून आले, मात्र तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेल्यानं ही जागा रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या या जागेकरिता पोटनिवडणूक घेण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानं यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं दुष्यंत चतुर्वेदी यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची ठरली. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची या निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसरीकडे भाजपचे माजी पालकमंत्री मदन येरावार यांनीही कंबर कसली. भाजपने सुमित बाजोरिया यांना निवडणूक रिंगणात उतरवलं, त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर आज झालेल्या मतमोजणीअंती महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव करत यवतमाळ विधान परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.